तळागाळातील लोकांना विकासाची संधी मिळावी हा स्वतंत्राचा उद्देश प्रसाद कुलकर्णी ज्या एका उद्देशाने आपल्या देशातील स्वतंत्र सैनिकांनी जीवाची पर्वा न करता चळवळीत स्वतंत्र मिळविले तो उद्देश साध्य झाला का हा एक प्रश्न आहे समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांना विकासाची संधी मिळाली का हेच का ते स्वतंत्र असे म्हणावे लागेल तेव्हा स्वतंत्र सैनिकांच्या कष्टाचे काय असे वाटणे सहज आहे कॉम्रेड एस पी पाटील यांना घडविण्यात बेडकेहाचा मोलाचा वाटा आहे असे आपले प्रकट मत व्यक्त करताना समाजवादी प्रबोधिनीचे चिटणीस व प्रबोधन ज्योतीचे संपादक प्रसाद कुलकर्णी म्हणाले ते बेडकेहाळ येथील निवृत्त अभियंता एम एस चौगुले व परिवार यांच्या वतीने रविवार रोजी बी एस संयुक्त पदवीपूर कॉलेजच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्वतंत्राच्या अमृत महोत्सवाची वर्षानिमित्त कालावर्ष स्वतंत्र सैनिक कॉम्रेड शिवगौडा पिरगौडा तथा एस पी पाटील माजी आमदार इचलकरंजी यांना अभिवादन सोहळा व बेडकेळा येथील स्वतंत्र सैनिकांच्या वारसदारांचा सत्कार या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते इचलकरंजी येथील आंतरभारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शामराव नक नकाते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शशांक बावचकर नगरसेवक इचलकरंजी व राहुल खनंजिरे नगरसेवक इचलकरंजी हे उपस्थित होते मुलींच्या स्वागत गीतेने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर देशभक्त रत्नापण्णा कुंभार एस पी पाटील तसेच बेडकीहाळ व वा शमनेवाडी येथील अठराच्या वर दिवंगत स्वतंत्र सैनिकांच्या फोटो प्रतिमेस मालार्पण करून अभिवादन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष निवृत्त डी एन दबाडे यांनी यांनी केले तर सुरेश पाहुण्यांचा परिचय करून दिला या प्रसंगी चौगले परिवार यांच्या वतीने अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व प्रमुख व्याख्याने यांचा सत्कार करण्यात आला तर बेडके हा शमनेवाडी येथील स्वतंत्र सैनिकांच्या वारसदारांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पुस्तकी भेट देऊन करण्यात आला तसेच याप्रसंगी एम एस चौगले पतिपत्नींचाही संयोजकांनी सत्कार केला यावेळी राहुल खंजिरे पासगौडा पाटील एम एस चौगले शशांक बावचकर सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्याच्या त्यावेळेची परिस्थिती व सध्याच्या काळातील देशातील स्थिती गतीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तर एम एस चौगुले परिवारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त असा हा एक अनोख कार्यक्रम घडवून आपल्याबद्दल कौतुक केले तर अध्यक्ष शामराव नकाते यांनी स्वतंत्र काळातील त्या वेळेची एकंदरीत स्थितीचा व सध्या परिस्थितीचा आढावा घेतला या कार्यक्रमाप्रसंगी कुसुमावती महाविद्यालयाचे उपाध्यक्ष जयकुमार खोत बी एस संयुक्त पदवीपूर्व कॉलेजचे अध्यक्ष इंद्रजीत पाटील एस पी पाटील यांचे चिरंजीव ची रावसाहेब पाटील ख्यातनाम नाम नाट्य व कादंबरीकार डी एस चौगुले आर जी ढोमणे मालगौडा पाटील बंडा जोशी चांद मुल्ला सुनील नारे शिवाजी पाटील अभय खोत राजेंद्र मगदूम बी बी शिरगुप्पे दीपक पाटील प्रशांत चौगुले राजू शेट्टी यांच्यासह साहित्य संस्कृती शेती सोशल फाउंडेशनचे सर्व सदस्य व युवा कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन कल्पना राय जाधव यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील यांनी आभार मानले